आज जे अतिक्रमण करून बसले आहेत त्यांना नोटीस देण्यात आले होते, परंतु काही लोकांनी काढले नाही. आणि आपल्यासोबत आज नगर परिषद कर्मचारी व तसेच पोलीस पथक यांच्यासोबत आज जे सर आपल्यासोबत आहेत. सर, देगलूर शहरात आज नवीन बस स्थानक परिसर आहे, अशा कोणकोणत्या भागात अतिक्रमण आपल्या करण्यात येणार आहे? नाही, देगलूर चेकपासून ते पूर्ण लेंडी पुलापर्यंत पूर्ण करणार आहे. आणि नगर रस्त्याच्या पण त्याच्यावरचं पण उद्या सकाळी सुरू करणार आहे ते काढ्यापर्यंत. ती मदनूर रोड बी आहे सर त्या भागात? मदनूर कुठे रोड आहे? मदनूर रोड जी हैदराबाद रोड आहे आणि ते आमच्याकडे नाही ना, चेकपोस्टपर्यंत आपली बाउंड्री आहे महाराष्ट्राची. चेकपोस्ट बॉर्डर पर्यंत आपलं आहे, तिथून सुरू केलेलं आहे. आज काढलं आज पहिला दिवस आहे का आपला? आपला पहिला दिवस आहे, झालेलं आहे ते काढलं. आता याच्यानंतर आपण कॉलेज रोडला बी त्या भागात बी आता? कॉलेज रोड आमच्याकडे नाही, ते नॅशनल हायवेकडे आहे. बरं, आपल्या कोणत्या कोणत्या भागात म्हणताना आपलं जसं की मार्केट आहे, आता हे हैदराबाद नांदेड रोड आहे, जसं की आपलं चेकपोस्ट आहे, तर आपल्या कोणत्या भागापासून आपण चालू केला होता? चेकपोस्ट आज चेकपोस्टपासून हे लेंडी पुलापर्यंत सुरुवात केलेली आहे. उद्या सकाळी आमच्या नरेंगल रोड म्हणजे परजिमा 43 आमच्या ऑफिसच्या पाठीमागून जो रस्ता जातो तो 3 किलोमीटर आम्ही उद्या सकाळी काढणार आहे. आज त्यांना सर्व नोटीस दिलेली आहे, नोटीस देऊन 25 दिवस झालं, पण आज ताकीद दिलेली आहे त्यांना. ते उद्या 50% आज काढून घेतलेले आहेत, उद्या आपण पूर्ण काढून घेऊ. ते आपल्यासोबत जे हिसाब होते आपण पाहू शकता की आज नवीन बसस्थानक नांदेड हैदराबाद रोडपासून पोहोचपर्यंत अतिक्रमण ज्या लोकांनी केलेले होते कित्येक वर्षापासून, आज ते काम सुरळीतपणे आज आपापली लोकं काढून घेतले. ज्या लोकांनी काढले नाही अशा लोकांचे आज नगर परिषदकडून PWDकडून तसेच पोलीस पथकासमवेत आज सगळ्याचं अतिक्रमण काढण्यात येणार आहे, व तसेच उद्या नरंगल रोड इथलं अतिक्रमण काढण्यात येणार आहे. देगलूर शहरावरून मी सय्यद समी, मेरी आवाज, न्यूज 24 लाईव्ह, देगलूर.